नमस्कार, मी दीपाली, KW11 न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। नगर जिल्ह्यातील लेटेस्ट बातमी पाहण्यासाठी KW11 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। KW11 न्यूज, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। सामाजिक बांधिलकीतून राहता शहरातील शाकुंतल मेडिकल एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट संचलित डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंतर्गत कालावधी दिवसांसाठी नियम व अटीनुसार मूळव्याध, भगंदर व फिशर हे ऑपरेशन फक्त 5,000 रुपयांमध्ये 1 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत कालावधीत हा कॅम्प चालू आहे। या कॅम्पविषयी अधिक माहिती राहता तालुक्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संतोष मैड यांनी दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर संतोष मैड, मी स्त्रीरोगतज्ञ, राहता इथं मी प्रॅक्टिस करतो। माझं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 1 वर्षांपासून मी सुरू केलेलं आहे। तर हे सुरू केल्यानंतर काही ॲक्टिव्हिटीज मी याच्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे। त्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून या महिन्यामध्ये 1 तारखेपासून 1 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत आपण मूळव्याधाचा कॅम्प आपण इथं आयोजित केलेला आहे। ह्या मूळव्याधाच्या कॅम्पमध्ये आपण 5,000 रुपयांमध्ये लोकांना ऑपरेशन आपण करून देत आहे। आता ह्या 5,000 रुपयामध्ये आपण ॲडव्हर्टायझिंग जी केलेली आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन, लॅब आणि मेडिसिन ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये 5,000 रुपयामध्ये देणार आहेत। पण 5,000 रुपयामध्ये आपण वरती ॲडव्हर्टाईजमध्ये एक स्टार टाकलेला आहे जो टर्म्स आणि कंडिशन्स या गोष्टींना दर्शवतो आहे। आपण यामध्ये ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतो त्यावेळेस आल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचा आजार आहे, त्याचं ऑपरेशन ह्या स्कीममध्ये होईल किंवा नाही होणार हे आपण त्याला कल्पना देतो। आणि ह्या स्कीमच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने आपण पेशंटला सांगितलं की लॅब आणि आपण मेडिसिन्स तुम्हाला देणार आहोत, तर बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप आणि HIV ह्या 3 तपासण्या आपण प्राधान्याने करून घेतो। आणि ऑपरेशनसाठी लागणारे आतमध्ये ऑपरेशनला घेतल्यानंतर जे लागणारे औषधं आहेत, धागे दोरे सोडून ते आपण त्याच्यामध्ये त्यांना मोफत देत आहेत। ऑपरेशन झाल्यानंतर जे काय औषधं लागतील, गोळ्या लागतील, ते पेशंटनी त्यांची स्वतःची घ्यायची आहे। काही लोकांचा गैरसमज होतो की औषधं मिळणार आहेत म्हणजे सर्वच औषधं जर बघितले तर त्याचा खर्च तसा जास्त होऊ शकतो। पण आम्ही सर्व औषधं देत नाहीत। आल्यानंतर प्रत्येक पेशंटला आम्ही समजावून सांगतो की तुम्हाला ह्या स्कीममध्ये हे औषधं मिळतील, तुमचा होकार असेल तर आम्ही ॲडमिट करतो आणि ते ऑपरेशन करूया। या ऑपरेशनसाठी जनरली 20 ते 25 हजार रुपये खर्च असतो। फिशरचं जर ऑपरेशन घेतलं तर त्याला 40-50-60 हजारपर्यंत काही काही लाखपर्यंत सुद्धा खर्च आलेला आहे। हेच ऑपरेशन्स आपण 5,000 रुपये म्हणजे किरकोळ दरामध्ये आपण इथं करून देतो। हे केवळ एक सामाजिक बांधिलकी असल्याकारणाने आपण हे उपचार करत आहोत। याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाला फसवणूक करतोय किंवा त्याचं काही चुकीच्या पद्धतीने आम्ही ऑपरेशन करतोय। ऑपरेशनमध्ये जर काही चूक झाली किंवा काय असेल तर आम्ही स्वतः जबाबदार आहोत। पण कृपया कोणीही असा गैरसमज करून घेऊ नये की आम्ही याच्यामधनं काही कमावण्याचा प्रयत्न करतोय। ही सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे।